आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जोडभावी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क आणि सक्षमपणे कामगिरी बजावत आहे अशी माहिती जोडभावी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आजवर 8 गुन्हे दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना तुळजापूर नाका येथे स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम नेमलेली आहे, त्याला SST पॉईंट असंही म्हटलं जातं. त्याचप्रमाणे 3 FST म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड नेमलेले आहेत. तर त्या फ्लाईंग स्क्वॉड आणि SST टीमद्वारे हद्दीमध्ये आचारसंहिता भंग होतो अगर कसे याबाबत लक्ष ठेवलं जातं. त्याचप्रमाणे VST टीम पण नेमलेले आहेत, ज्याला प्रचार आणि जाहीर सभेचं कामकाज चालू होतं तर त्याला सदर प्रचाराचे जाहीर सभेचे किंवा कॉर्नर सभेचे व्हिडिओ चित्रण त्या VST टीमबरोबर केलं जातं. नंतर आचारसंहिता टीमद्वारे त्या चित्रणाचा अभ्यास केला जातो. आजपर्यंत जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत 8 गुन्हे दाखल झालेले आहेत आचारसंहितेचा भंग बाबतीत. त्यातले 3 जे त्यातले 8 पैकी 6 कोर्टात पाठवलेले आहेत चार्जशीटचे सहित, आणि त्यातले 3 शाबीत झालेले आहेत. शाबीत म्हणजे तिने त्यांचा गुन्हा कबूल केला, त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. रिसेंटली म्हणजे काल 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. एका गुन्ह्यामध्ये एका रिक्षावर एका पक्षाचं चिन्ह होतं, त्यामुळं ते विनापरवाना लावलेलं होतं, त्यामुळं आम्ही FST त्याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याचप्रमाणे काल रात्री उशिरा म्हणजे आज पहाटे एक गाडी होती 4-व्हीलर, आणि त्या 4-व्हीलरला एका पक्षाचा झेंडा लागलेला होता आणि तो पण विनापरवाना होता, त्यामुळं रात्री 2:30 जी आधून आली आहे SST टीमला त्याच्यावरही कारवाई केलेली आहे. हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आम्ही तात्काळ कोर्टात पाठवून ते साबित करून घ्यायचे प्रयत्न करीत आहोत. पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक आणि तगडा बंदोबस्त संपूर्ण शहरात तैनात करण्यात आला आहे.